आणि आता एक मोठी बातमी, एकाच दिवशी लष्कराचे 3 विमान कोसळलेत. मध्य प्रदेशातील मुरैना जवळ सुखोई 30 आणि मिराज 2000 विमान कोसळून दुर्घटना झाली आहे. तर दुसरीकडे राजस्थान मधील भरतपूर मध्ये लष्कराचं विमान कोसळले. चैन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगोरा रेल्वे स्थानकाजवळ हे विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान विमानाला हवेतच आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शी म्हणतात. या विमानाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथून विमानाने उड़ान घेतलं होतं आणि भरतपूर मध्ये हे विमान कोसळले. तर आताची ही सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय, एकाच दिवशी लष्कराचे 3 विमान कोसळलेत. मध्य प्रदेशात आणि राजस्थान मध्ये ही दुर्घटना झाली आहे. मध्य प्रदेशातील मुरैना जवळ सुखोई 30 आणि मिराज 2000 विमान कोसळून दुर्घटना झाली आहे. तर दुसरीकडे राजस्थान मधील भरतपूर मध्ये लष्कराचं विमान कोसळले. याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे. शिवाजी, सतत अशा विमानाच्या दुर्घटना पाहायला मिळत आहेत आणि आता एकाच दिवशी 3 विमान कोसळले. बरोबर आहे. आताची जी माहिती मिळते खास करून मध्य प्रदेश मध्ये ग्वालियर एअरक्राफ्ट ग्वालियर जवळून हे विमान उडालं होतं आणि जर पाहिलं गेलं तर मुरैना मध्य प्रदेश मधील मुरैना या ठिकाणी हे दोन्ही प्लेन जे आहेत ते क्रॅश झालेले आहेत. यामध्ये जीवितहानी झालेली आहे की याची अद्यापर्यंत माहिती मिळालेली नाही. मात्र संरक्षण विभाग जे आहे याच्यावरती आता काम करायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे राजस्थान मध्ये देखील भरतपूर जवळ उच्चीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंगोरा गावाजवळ एक विमान कोसळलं आहे. त्याचे तुकडे झाल्याची माहिती मिळते. लष्कर आता या ठिकाणी घटनास्थळी पोहोचल्याची माहिती आहे. गावकऱ्यांची त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. मात्र याच्यामध्ये जीवितहानी झालेली आहे की माहिती नाही. विशेष बाब ही आहे की राजस्थानमध्ये हे जे प्लेन क्रॅश झालेलं आहे लष्कराचं, हे हवेतच याला आग लागल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे आणि यामध्ये जीवितहानी झालेली आहे की याची अद्यापर्यंत माहिती नाहीये. एका दिवशी 3 विमान कोसळल्यानं एक प्रकारे आता पुन्हा एकदा जे फायटर प्लेन आहे देशाचे संरक्षण विभागाचे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि काही तासाच्या अंतरामध्येच या घटना घडल्यानं नक्की याच्यामध्ये काही घातपात होता का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अगदी शिवाजी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर एकाच दिवशी लष्कराची 3 विमान कोसळलेत. मध्य प्रदेशातील मुरैना जवळ सुखोई 30 आणि मिराज 2000 विमान कोसळून दुर्घटना झाली आहे. तर दुसरीकडे राजस्थान मधील भरतपूर मध्ये लष्कराचं विमान कोसळलंय.